प्रदूषणाच्या श्रेणीत गणल्या जाणाऱ्या कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांना प्रदूषित उत्सर्जन नियंत्रण करणारे उपकरण लावण्यासाठी 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. टाटा पॉवर, अदानी पॉवर व JSW यासारख्या खासगी कंपन्यांनाही ही सवलत मिळणार आहे. मात्र दिलेल्या मुदतीत उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाई आणि 2027 पर्यंत न केल्यास वीज प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने 5 सप्टेंबर रोजी हे परिपत्रक जारी केले. या वीज प्रकल्पांना फ्लू गॅस डिसल्फरायझेशन तंत्रज्ञान उपकरण बसवावेच लागणार आहे. मंत्रालयाने मार्च 2021 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मंत्रालयाचे प्रतिनिधी व सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी प्रतिनिधींचे टास्क फोर्स तयार करून वीज प्रकल्पांची 3 गटात विभागणी केली. राष्ट्रीय राजधानीच्या 10 किलोमीटरच्या परिघात व 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरालगतच्या प्रकल्पांना ए श्रेणीत, अधिक लोकसंख्या घनता असलेल्या शहराजवळच्या प्रकल्पांना बी श्रेणी व उर्वरित प्रकल्पांना सी श्रेणीत विभागणी केली. त्यानुसार ए श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत FGD लावायचे आहे. बी श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर 2025 पर्यंत आणि सी श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर 2026 पर्यंत उपकरण बसवायचे आहेत. उपाययोजना न केल्यास ए श्रेणीच्या प्रकल्पांवर 2024 पासून व उर्वरित प्रकल्पांवर 2026 पासून दंडात्मक कारवाई केली जाईल. 2027 नंतर मात्र प्रकल्प बंद पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.